शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण अशा एका पिकाची माहिती पाहणार आहोत की जे पीक आपल्याला नक्कीच मालामाल करणार आहे आणि ते पीक म्हणजे कोथिंबीर पीक आहे। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कोथिंबीर लागवडपासून तर कोथिंबीर काढणीपर्यंत संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानुसार पाहणार आहोत। म्हणजेच कोथिंबीरीचं बियाणं असेल, कोथिंबीरीला फवारण्या असतील, कोथिंबीरीला तणनाशक फवारणी असेल, त्याचबरोबर कोथिंबीरीला लागवडीपूर्वी आणि लागवड झाल्यानंतर खत व्यवस्थापन असेल, तर याची संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानुसार आपण पाहणार आहोत। त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर असं एक पीक आहे की ज्याची आपण लागवड पेरणी ही 12 महिने करू शकतो। वर्षातील 12 महिने आपण याची पेरणी लागवड तरीही करू शकतो। आज आपण कोथिंबीरीची लागवड कशा प्रकारे करायची आणि कोथिंबीरीचं संपूर्ण व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं ही माहिती संपूर्ण पाहणार आहोत। त्यामुळं विनंती असेल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कृपया माहिती अर्धवट घेऊ नका। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोथिंबीरीची आपण लागवड कधीही करू शकतो याला मागणी तर ही 12 महिने आपल्याला बघायला मिळते। आता आपण जाणून घेऊया माहिती की कोथिंबीर लागवड तर ही आपल्याला कशा पद्धतीने करायची। त्याच्या आधी आपल्याला जी जमीन आहे आपली तर ती निवडणे आवश्यक आहे। पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याला निवडणे आवश्यक आहे। त्याचबरोबर काही शेतकरी तर ही पाटपाण्यावर कोथिंबीरची लागवड करतायत, तर काही शेतकरी रेन पाईप असतील त्यावर जे काही ड्रिप आहे किंवा बेड आहे तर ह्याचा वापर करून देखील कोथिंबीरीची लागवड पेरणी तर ही करतायत, तरी देखील चालणार आहे। त्याच्यानंतर कोथिंबीरीची लागवड करायच्या आधी आंतरमशागत आपल्याला जी करायची तर ती जमिनीमध्ये आपल्याला काय करायचं की आधी कुजलेलं शेणखत आहे तर हे साधारणपणे 1 ते 2 ट्रॉल्या टाकायचे। त्याच्यानंतर आपल्याला जमिनीला रोटर मारून घ्यायचा आहे। रोटर मारून झाल्यानंतर आपल्याला बेड तयार करायचे किंवा आपण काय करू शकतो की सारा पद्धती सारे देखील पाडू शकतो। आता कोथिंबीर ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची तर त्याच्या आधी खत व्यवस्थापन आहे तर ते लक्षात घ्या। तर जे काही खत व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला तर ते म्हणजे 12:32:16 असेल, 1846 असेल, हे खत घेऊन आधी आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर तर ही टाकायची आहे। आता लक्षात घ्या, जे कोथिंबीरीचं बियाणं आहे तर हे आपल्याला घेणं आवश्यक आहे। साधारणपणे कोथिंबीरीचं बियाणं आहे 80 रुपये किलोपासून तर 90 रुपये किलोपर्यंत कोणत्याही कृषी सेवा दुकानामध्ये आपल्याला बघायला मिळते। रुचीचं बियाणं असेल, गोल्डनचं बियाणं असेल, आंध्रा गोल्ड असेल, काळा वाया असेल, काळा आंध्रा गोल्ड असेल, हे अशी जी काही बियाणं आहे तर हे आपण घेऊन आपण याची पेरणी आणि लागवड आहे तर ही करू शकतो। काही काही शेतकरी काय करतात, ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेझरने सऱ्या काढतात आणि त्यामध्ये बुचके असे कोथिंबीरीचे लावू शकतात। काही शेतकरी बेडवर याची लागवड करतात तर काही शेतकरी पाटपाण्यावर आहे तर याची लागवड करतायत, तरी देखील चालणार आहे। आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला कोथिंबीर लागवड करायची तर त्याच्या आधी आपण जे काही बियाणं आणणार आहोत मार्केटमधून तर याला 22 टिन आहे तर ही जी काही पावडर आहे तर ती 40 ग्रॅम 10 किलो असेल किंवा 40 किलो तुमचं बियाणं असेल तर याला एकजीव करणे, तोळून घेणे आवश्यक आहे। म्हणजे बीज प्रक्रिया करायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला जमिनीमध्ये हे टाकणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला लगेच तर याला पाणी देणे आवश्यक आहे। सिंचनाचा प्रकार पाटपाणी असेल, रेन पाईप असेल तरी देखील चालणार आहे। ताबडतोब याला पाणी द्यायचं आहे, बॅक टू बॅक 4 दिवस कंटिन्यू याला पाणी देणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर 5व्या दिवशी आपल्याला पाणी द्यायचं आहे। आणि आता लक्षात घ्या, कोथिंबीर जी उतरून येणार आहे आपली तर ती 7व्या 8व्या दिवशी किंवा 10 ते 12व्या दिवशी कोथिंबीर आपल्याला उतरून आलेली दिसते। त्याचबरोबर आता लक्षात घ्या, कोथिंबीरीला तणनाशकची फवारणी करणे आवश्यक आहे तर ही 5व्या दिवशी करणे आवश्यक आहे। 5व्या दिवशी आपल्याला कोथिंबीरीला पाणी सोडायचं आहे। 6व्या दिवशी आपल्याला कोथिंबीरीला टरगा सुपूर आणि गोले तर हे तणनाशक घेऊन याची फवारणी करायची आहे। आता तणनाशकचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो आहे, गोलचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला 8 ml आणि टरगा सुपूरचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला 12 ml। अशा प्रकारे घेऊन प्रतिपंप हे प्रमाण घेऊन याची आपल्याला फवारणी करणे आवश्यक आहे। तुमच्याकडे बॅटरी पंप असला तरी चालेल, तुमच्याकडे पेट्रोल पंप असला तरी चालेल, मात्र हे जे काही तणनाशक फवारणी करायची तर ही 6व्या दिवशीच आपल्याला फवारणी करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर आपल्याला ही फवारणी करायची नाही आहे। त्याचनंतर रान आपलं हे ओलं असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तणनाशक फवारणी झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीरीचा उतार 8व्या 9व्या दिवशी 10 ते 12व्या दिवशी देखील बघायला मिळतो। ज्यावेळेस आपली कोथिंबीर उतरून येईल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं, ह्युमिक ॲसिड असेल
22 टीन असेल, साध्यातलं साधं हे कमी पैशातलं बुरशीनाशक आणि हे जे काही ह्युमिक आहे तर हे घ्यायचं आहे, आणि हे पाटपाण्याने असेल, ड्रिपने असेल, रेनपाईपाने असेल, हे सोडून देणं गरजेचं आहे. 200 लिटरच्या बॅरेलला हे जे काही प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला, तर ते म्हणजे 1/2 किलो ह्युमिक घ्यायचं आहे आणि 250 ग्रॅम 22 टीन पावडर आहे, तर हे द्रावण एकत्र करून हे आपल्याला सोडून देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर उगून आल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला कोथिंबीरीला जे खत व्यवस्थापन करायचे, तर ते म्हणजे 24:24:0 ही जे काही महादनची बॅग आहे, तर ही पातळ हात आपल्याला टाकणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर लगेच पाणी तर हे भरायचं आहे. आता काही शेतकरी म्हणतील आम्ही 12/16 देखील टाकू शकतो, तरी देखील चालणार आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर ज्यावेळेस आपली 20 ते 25 दिवसाची होणार आहे, काही काही शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम येणार आहे की कोथिंबीरीला जे काही टीक पडलेले असेल, पिवळेपणा असेल किंवा कोथिंबीरीची मर देखील झाली असेल, तर अशा वेळेस जी पहिली फवारणी करायची आपल्याला, तर ती म्हणजे M45 घ्यायचे, यामध्ये बायोझॅम टॉनिक घ्यायचे आणि कीटकनाशक म्हणून रोगारे तर याचा वापर करणे आवश्यक आहे, आणि ही कोथिंबीरीला आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर देखील काही काही शेतकऱ्यांना अजून कोथिंबीरीची मर झालेली दिसते, पिवळेपणा जास्त प्रमाणात असेल, त्याचबरोबर कोथिंबीरीची हाईट देखील झाली नसेल, तर आपल्याला रेडोमिल गोल्ड आहे याची फवारणी करायची आहे. रेडोमिल गोल्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बायोटा एक्स तर हे घ्यायचं आहे, कीटकनाशक म्हणून प्रोफेक्स सुपर आहे तर हे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही फवारणी करणे आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, कोथिंबीरीचा फुटवा त्याचबरोबर कोथिंबीराला काळोखी जास्त येण्यासाठी काय करायचे, की आपल्याला खालून पाण्यामधून नये तर हे 12:61:00 हे खत आहे, तर हे सोडून देणं गरजेचं आहे. 1/5 किलो याप्रमाणे पाण्यातून द्यायचं आहे. त्याच्यानंतर 2-3 दिवशीच आपल्याला हा रिझल्ट आहे, तर हा आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोथिंबीरी पिकाची हाईट त्याचबरोबर कोथिंबीरीला अजून काळोखी जास्त प्रमाणात येण्यासाठी खालून बायोटा एक्स आहे हे देखील आपण सोडू शकतो आहे. त्याने काय होईल की कोथिंबीरीच्या मुळ्या जास्त प्रमाणात चालतील, आपण जी खालून खतं वगैरे सोडलेली तर ही आपटे करण्याचं काम होईल, आणि कोथिंबीरीला फुटवा जास्त प्रमाणात होईल, कोथिंबीरीची हाईट जास्त प्रमाणात होईल आणि फुटवे कोथिंबीरीला जास्त प्रमाणात दिसते. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पिके तर हे आपलं जर आपल्याला वाटलं बाजार आता जास्त प्रमाणात आहे, अशा वेळेस आपल्याला 2-4 दिवसामध्ये कोथिंबीर ही न्यायची आहे मार्केटला, तर काय करायचं आहे, कोथिंबीर काढायच्या 8 दिवस आधी प्लेन जिब्रालिक ॲसिड आहे तर याची फवारणी करायची, याचं प्रमाण आहे तर ते जिथून तुम्ही हे औषध घेणार आहात कृषी सेवा केंद्रातून त्यांना विचारून घ्या, आणि त्याच्यानंतरच कोथिंबीरीला याची फवारणी तर ही करा, आणि त्याच्यानंतर 4-5 दिवशी कोथिंबीर उपटून आपण मार्केटला आहे तर ही नेऊ शकतो आहे. शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना ही माझी माहिती आवडली असेल त्या शेतकऱ्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. ही माहिती जास्तीत जास्त कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.